आणि एक महत्त्वाची बातमी, बीड शहरातील परिस्थिती निवळलेली आणि सुरक्षित आहे. पोलीस अधीक्षकांनी ही माहिती दिली. 300 हून अधिक संशयितांची चौकशी केली जाते. 101 जणांवर गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत अशी माहिती नंदकुमार ठाकूर यांनी दिली. आंदोलनकर्त्यांमधले 9 आरोपी इतर जातीचे असल्याची माहिती सुद्धा ठाकूरांनी दिली. आतापर्यंत 64 आरोपींना अटक करण्यात आल्याची माहिती सुद्धा देण्यात आली आहे. सोबत बीडचे पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर आहेत. ठाकूर साहेब, जी तोडफोड झाली, जाळपोळ झाली, त्या प्रकरणात किती लोकांचं इंटरोगेशन तुम्ही केलं आहे, किती लोकांना अटक झालेली आहे आतापर्यंत? या सगळ्या प्रकरणामध्ये आम्ही जवळजवळ 300 पेक्षा अधिक लोकांना विचारपूस केलेली आहे, जे संशयित आहे. आणि त्यांना विचारपूस केल्यानंतर त्यातनं शॉर्टलिस्ट करून 119 लोकांना अद्यापपर्यंत आम्ही अटक केलेली आहे. आणि जो 39 गुन्हे आम्ही या पूर्ण प्रक्रियेमध्ये दाखल केले, त्यात 23 गुन्हे हे गंभीर स्वरूपाचे आहे. काही जे गुन्हे आहेत ते रास्ता रोको संदर्भात आहे, किंवा काही ज्या आदेशाचं उल्लंघन केल्या संदर्भात आहे. काही गुन्हे जे आहेत ते गंभीर स्वरूपाचे जे आहेत, त्यामध्ये 307 जीव घेण्याचा प्रयत्न, 308 माहिती आहे की जीव जाईल तरी कृत्य करणे, जाळपोळ, तोडफोड, या अशा प्रकारचे गुन्हे दाखल केलेले. ज्या आमदारांचे घर जाळलं, बीडमध्ये क्षीरसागरांचं घर जाळण्यात आलं, माजलगावमध्ये सोळंकीचं घर जाळलं, या प्रकरणात किती आरोपी अटक आहेत घर जाळण्याच्या बाबतीत? या पूर्ण प्रकारामध्ये जवळजवळ 60 आरोपी या दोन्ही गुन्ह्यांमध्ये अटक आहेत. नक्कीच हे होते बीडचे पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर. कॅमेरा पर्सन दिनेश सह मी महेंद्र कुमार मुधोळकर, TV9 मराठी, बीड.